स्वागत सादर करी दो अच्छा कई ठळक घडामोडी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काल ठाण्यात खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरासाठी उद्घाटन म्हणून आले होते। यावेळी त्यांनी शिबिरात बोलत असताना शिंदे गटावर जोरदार टीका केली। आज नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला आलेलो आहोत, काही दिवसांनी ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी घ्यायला येईन। एका गोष्टीचे समाधान आहे, सध्या जो काही विकृतपणा आणि गलिच्छपणा राजकारणात आला आहे तो दिसत असतानाही शिवसेना आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही, याचा मला अभिमान आहे। अन्यायावर लात मारा हे शिवसेनेचे ब्रीदवाक्य आहे। त्याचबरोबर शिवसेना प्रमुखांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण शिकवलं आहे, त्याप्रमाणे राजन विचारे हे समाजकारण करत आहे, याचा आनंद वाटतो। असल शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, बाकी जे विकाऊ होते ते विकले गेले, काय भावाने विकले गेले ते तुम्हाला माहीत आहेच, असे सांगताच उपस्थित शिवसैनिकांमधून 50 खोकेच्या घोषणा सुरू झाल्या। यावेळी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रसंग सांगितला। मागच्या आठवड्यात संजय राऊत भारत जोडो यात्रेत सामील होण्यासाठी जम्मू आणि काश्मीरला गेले होते। त्यांनी मला एक व्हिडिओ दाखवला, काश्मीरमध्ये देखील लोक 50 खोकीच्या घोषणा देत आहेत, म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात या घोषणा पोहोचल्या आहेत। यावेळी आरोग्य शिबिरासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांचे उद्धव ठाकरे यांनी आभार मानले। तसे मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष कोरोनाचे जागतिक संकट होते, अशी आठवणी त्यांनी सांगितली। अनकालीन संकट आल्यानंतर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले पाहिजे। त्यावेळी मंदिर बंद असल्यामुळे अनेकांनी माझ्यावर टीका केली, आम्हाला देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जायचे आहे, आमचा देव कुठे भेटेल असा प्रश्न विचारला जात होता। मी त्यांना एकच उत्तर दिले की देव भेटतो तो डॉक्टर आणि नर्सेच्या रूपाने, आपले प्राण वाचवायला डॉक्टर्स आहेत। पोलिसांनी देखील अतिशय मेहनत घेतली, जितेन रावत करोनाच्या पहिल्या बॅचमध्ये वरती जाऊन घंटा वाजून आले होते। आरोग्य हा फार महत्वाचा विषय आहे, त्यामुळे खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे मी कौतुक करतो व राजकारणाच्या घाणीत न पडता त्यांनी बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे राजकारण करण्याचा निर्णय घेतलाय। भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75व्या वर्धापन दिन ठाणे महापालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण महापालिका आयुक्त तथा प्रशासकीय अधिकारी अभिजित भांगर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ठाणे महापालिकेच्या सुरक्षा रक्षक अग्निशमन दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। त्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजित भांगर यांनी अग्निशमन दल व सुरक्षा दलाच्या जवानांची सलामी स्वीकारली। दरम्यान ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी आपले योगदान देणाऱ्या 10 प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवत्ता कामगार पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। त्यानंतर भारत देश युवकाचा देश म्हणून ओळखला जातो, आजचे युवक हे कोणत्याही कल्पना प्रत्यक्षात आणू शकतात, त्यांच्या समाजवादी समाजाच्या निर्मितीची क्षमता आहे, यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी काल प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात केले। भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त साकेत मैदान येथील पोलीस क्रीडा संकुलात जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला। यावेळी उपस्थित नागरिकांना ते संबोधित करत होते। त्यानंतर पोलिसांनी शानदार संचलन केले। आरक्षक श्री समाधान साहेबराव पाटील, महानगरपालिका ठाणे। ठाणे महानगरपालिकेच्या शासकीय मालमत्तेचे रक्षण करणे आणि अधिकारी व कर्मचारी यांचं रक्षण करणे यासाठी ते कार्यरत असतात। सुपर न्युमररी आरक्षक श्री इस्माईल रोजवाले, सुपर न्युमररी आरक्षक श्री सोमनाथ पालवे, सोमनाथ मारुती पालवे हे सहायुक्त श्रीमती डाव्या हाताचे बोट कापल्याने ते जखमी झाले होते, त्यांना 5 लाखाचं बक्षीस माननीय मुख्यमंत्री मधून यांच्याकडून मिळालेलं आहे। आपल्या स्वप्नातील घर असते व ते किफायतशीर किमतीत मिळू शकते असा विश्वास अनेक ग्राहकांचा क्रेडाई MCHI ठाणे या रिअल इस्टेट डेव्हलपर असोसिएशनवर आहे। या उद्देशाने येत्या 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी 2023 दरम्यान ठाण्याच्या रेमोंड ग्राउंडवर क्रेडाई MCHI ठाणे शाखेतर्फे प्रॉपर्टी 2023 गृह प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। क्रेडाई MCHI ठाणे या संस्थेतर्फे हा 20वा प्रॉपर्टी मेळावा असून ग्राहकांनी संस्थेवर दाखवलेला परिपूर्ण विश्वास याचे हे द्योतक आहे। या एक्सपोमध्ये ठाण्यातल्या रिअल इस्टेटचा वाढता विकास व यश यांचे सद्य स्वरूप दाखवण्यात येईल अशी माहिती क्रेडाई MCHI ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली आहे।
ठाण्यातील रिअल इस्टेट मार्केट हे खरेदी व विक्रीच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित असून ठाण्यात आपले घर असावे, वेळेत घराचा ताबा मिळावा अशी ग्राहकांची असलेली इच्छा येथे पूर्णत्वास येते। ही इच्छा ठाण्यातील रिअल इस्टेटचे खरे स्वरूप दाखवते। प्रॉपर्टी 2023 ठाणे प्रदर्शन आपल्या स्वप्नातले घर असावे यांची परिपूर्ती करणारे असेल असा विश्वास क्रेडाई MCA ठाण्याचे माननीय सचिव मनीष खंडेलवाल यांनी व्यक्त केला आहे। तर क्रेडाई MCA ठाणे शाखेचे खजिनदार गौरव शर्मा यांनी ठाणे शहर व परिसरात क्रेडाई MCA ठाणे शाखेवर ग्राहकांचा विश्वास असल्याचे मत व्यक्त केले। या प्रदर्शनात घरांच्या माहितीसोबत गृहकर्जाच्या विविध योजनांनीही ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू। तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत। काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना। बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही। त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय। का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत। आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय, आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते। अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे। सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या। हो काय मग, करणार ना सरकारला मदत? हो। मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा। आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या। तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा। https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा। 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा। भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिन काल माजिवडे ग्राहक सहकारी संस्थेच्या आवारात उत्साह संपन्न झाला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष भरत काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्याच्यानंतर उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली।
यावेळी संस्थेचे अध्यक्ष व शिवसेनेचे उपशहर प्रमुख भरत काळे, उपाध्यक्ष व ठाणे दर्पणचे संपादक श्री गणेश गुंड, ज्येष्ठ संचालक श्री वसंत साबळे, संचालक श्री अनिल कदम व भारतीय जनता पक्षाचे नेते श्री वैभव कदम व संस्थेचे कर्मचारी वर्ग तसेच इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूबवर पाहायला विसरू नका.